लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना निलंगा विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य देण्यासाठी भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी ग्रामीण भागातील मतदारांशी संवाद साधण्यासाठी मतदारसंघातील विविध गावांना भेटी देत आहेत. युवा नेते अरविंद पाटील निलंगेकरांच्या दौऱ्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघातील निलंगा, शिरूर, अनंतपाळ व देवणी या तीनही तालुक्यात भाजपसह महायुतीतील घटक पक्षाच्या सर्व पदाधिकारी नेत्यांचे व्यापक बैठका मेळावे यास कार्यकर्ते व मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. निलंगा मतदारसंघामध्ये माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी जे विकासाचे जाळे निर्माण केले आहे या विकासाच्या माध्यमातून अनेक गावे समृद्धीच्या मार्गाने वाटचाल करत आहेत. निलंगा मतदारसंघात महामार्ग, रस्ते विकास यासह अनेक गावात सामाजिक व सांस्कृतिक सभागृह, जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी, घरकुल आवास योजनेच्या माध्यमातून साधलेला विकास, कोरोनासारख्या संकट काळात त्यांनी दिलेला धीर आणि आधार आणि औषधोपचार, त्याचबरोबर गरजूंना केलेली मदत या माध्यमातून युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी जनतेशी जिव्हाळ्याचे व माणुसकीचे नाते प्रस्थापित केले आहे. देशाचे कणखर आणि राष्ट्राभिमानी नेतृत्व नरेंद्र मोदी हेच खऱ्या अर्थाने या देशाचे उज्ज्वल भविष्य आणि भवितव्य घडवू शकतात असा विश्वास युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या या संवाद दौऱ्यात लोकांमध्ये निर्माण केला आहे. हा विश्वास सार्थ करून दाखवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता महायुतीतील सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अरविंद पाटील निलंगेकर सूक्ष्म नियोजन आणि कार्यकर्त्यांची असलेली नाळ यांच्या जोरावर मतदारसंघातील वातावरण भाजपमय करत आहेत.